माजी मंत्री सुरेश जैन यांनी एकेकाळी ज्याला मच्छरमुक्त शहर बनवण्याचा संकल्प केला होता त्या जळगाव शहरामध्ये हल्ली साधी घनकचऱ्याची विल्हेवाट देखील नीट लागली जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. शहराबाहेरच्या घनकचऱ्यावरती प्रक्रिया करणारा प्रकल्प देखील गेले 4 वर्ष बंद असल्याने महापालिका प्रशासन नेमकं करतंय तरी काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय. सुमारे 4.5 लाख लोकसंख्या असलेल्या जळगाव शहरात सध्या घनकचऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. शहरातील वॉर्डांमध्ये साफसफाईचं कंत्राट देण्यात आलं खरं, मात्र त्यातही गौडबंगाल आहे. ओला कचरा सुका कचरा वेगळा करण्याची सुविधा नाही. घरगुती कचरा तसंच दवाखान्यांमधून बाहेर पडणारं बायोमेडिकल वेस्ट हे बऱ्याच घंटागाड्यांमध्ये एकत्र टाकलं जातं. हा सगळा कचरा आव्हाण शिवारात डंपिंग केला जातो. या ठिकाणी यापूर्वी घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू होता, मात्र गेल्या 4 वर्षांपासून तो धूळ खात पडलाय. त्यामुळे इथं डंप केला जाणारा घनकचरा असाच उघड्यावर टाकून देण्यात येतो. कचरा घेऊन जाणारी वाहनं वेगानं जातात, त्यामुळे येता जाता कचरा खाली पडतो. शिवाय कचऱ्याला नेहमी आग लागत असल्यानं मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. शहरातला पूर्ण कचरा इकडे येऊन टाकतात ते लोक, दवाखान्याचा असो कुठलाही असो तरी पण. ते काय जे तुमच्या प्रक्रिया झालेली असते याच्या शरीरावर वगैरे, ती प्रक्रियाचा सगळा कचरा इथे येतात, त्याच्यामुळे त्याचे रोगराई आम्हाला पसरते. ती तो डम्पिंग राहून एक तर इकडनं हलवावा नाही तर त्याच्यावर व्यवस्थित प्रक्रिया करून व्यवस्थित चालू करावा. कचरा फॅक्टरी खूप हानिकारक आहे, कारण संध्याकाळच्या वेळेस 5 पुढे इतका धूर होतो, अक्षरशः बाहेर राहवलं जात नाही, घरामध्ये जात होतो तो मिरचीचा ठसका वगैरे येतो. आणि ज्या गाड्या ज्या असतात ट्रॅक्टर वगैरे भरून जातात ते ओला कचरा सुका कचरा त्याच्यावर तर लिहिलेलं असतं, पण त्याच्यावर काहीच करतात की नाही करत ते तर काही मान्यच नाही आम्हाला. कारण रस्त्याने जागोजागी ठिकठिकाणी त्या थैल्या पडलेल्या असतात, बाटल्या पडतात, काही कचरा असा उडत उडत सुद्धा येतो बारे. आणि रात्रीच्या वेळेस आम्ही असं अंगणामध्ये बसू शकत नाही एवढा, म्हणजे लहान मुलांना सुद्धा असं म्हणजे असं गुदमरल्यासारखं होतं. आणि ज्याला स्वच्छा त्रास आहे त्याला तर जास्तच त्रास आहे मग त्याच्यापासून, कारण गुदमरल्यासारखं होतं आणि त्याच्यापासून म्हणजे आम्हाला आरोग्याला ते हानिकारक आहे. बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका असल्याचं आरोग्य विभागानंही कबूल केलंय, मात्र त्याबाबत काळजी घेण्याची तसदी पालिका प्रशासनानं कधी घेतलीच नाही. दरम्यान शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारकडून नव्यानं 30 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झालं असून त्यात प्रति 1.5 ते 2 हजार लोकसंख्येच्या मागे 1 घंटा गाडी लवकरच सुरू होणार असल्याचं पालिकेनं म्हटलंय. तो प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यासाठी लागणारी जी मशिनरी आहे किंवा लागणारे जे छोटे छोटे कॉन्ट्रॅक्ट्स आणि जे आहेत किंवा बायोगॅस प्लांट असतील किंवा कचऱ्याचं सेग्रिगेशन असेल विलगीकरण असेल त्यावरही प्रक्रिया करणारे काही घटक असतील याची पुढच्या महिन्याभरामध्ये निविदा प्रक्रियेची आमची कारवाई सुरू आहे. जळगाव महापालिकेला सध्या पूर्णवेळ आयुक्त नाही, प्रभारी आयुक्त असलेले जिल्हाधिकारीच शहराचा गाडा हाकतात. त्यांनी शहर स्वच्छतेबाबत एक मोहीम हाती घेतली होती, तीही नव्याचे 9 दिवस म्हणून आता बंद पडलीय, त्यामुळे शहरात पुन्हा असे कचऱ्याचे ढीग साचू लागलेत. विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.